नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच पुरुषांच्या मनामध्ये एक गोष्ट ठासून भरलेली असते की स्तंभोगाचं सुख हे फक्त पुरुषासाठी आहे आपण अगदी जोर लावून किंवा अगदी श्वापदाप्रमाणे जर आपण मिलन केलं तर त्यामधून स्त्रीला खूप जास्त आनंद मिळतो ही गोष्ट पॉर्न व्हिडिओ पाहिल्यामुळे त्यांच्या मनामध्ये बसलेली असते परंतु खरंच अशा पद्धतीने केल्यानंतर स्त्रियांना सुख मिळतं का तर साहजिक गोष्ट आहे की अशा पद्धतीने सुख मिळत नाही संभोग मिलन ही एकमेकांना आनंद देण्याची क्रिया आहे एकमेकाकडून आनंद घेण्याची नाही स्त्रीने पुरुषाला आनंद द्यायचा आहे पुरुष आणि स्त्रीला आनंद द्यायचा आहे आणि जर यामध्ये त्रास होत असेल मग तो पुरुषाला असेल किंवा स्त्रीला असेल जर यामधून त्रास होत असेल तर ही गोष्ट पूर्णपणे निरस होऊन जाते कारण ही आनंद घेण्याची आणि आनंद देण्याची क्रिया आहे आणि यामधून जर त्रास होत असेल तर मात्र जो पुरुष आहे किंवा जी स्त्री आहे ज्याला जिला त्रास होत आहे किंवा ज्या व्यक्तीला त्रास होत आहे त्याचा यात जो इंटरेस्ट आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो ही गोष्ट करणं म्हणजे त्यांना त्रासदायक वाटायला लागतं ला त्यामुळे आपल्या पार्टनरला काय आवडतं आपल्या पार्टनरला कुठल्या गोष्टीमधून आनंद मिळत आहे आपल्या पार्टनरला कुठल्या गोष्टीने त्रास होत आहे या गोष्टी ओळखणं फार गरजेचं आहे पुरुषाने स्त्रीला समजून घेणं गरजेचं आहे स्त्रीने पुरुषाला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे फक्त पुरुषाची इच्छा आहे म्हणून स्त्रीसोबत मिलन करायचं किंवा फक्त स्त्रीची इच्छा आहे म्हणून जबरदस्तीने तिने पुरुषाला करायलाच लावायचं अशा गोष्टी जर होत असतील तर मात्र याबद्दल एक तिरस्कार निर्माण होतो ही गोष्ट मनामध्ये एक व्यवस्थित नाही आहे असं मनामध्ये विचार येत राहतो त्यामुळे ही आनंद घेण्याची गोष्ट आहे वे एकमेकांना वेळ द्या एकमेकांना तयार होण्यासाठी वेळ द्या आणि एकमेकांना पुरेपूर आनंद द्या त्याचंच नाव संभोग आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद